केरळ सोल चित्रपटाने केवळ 3 दिवसात 37 कोटी इतका गल्ला जमवला. बॉलिवूड पटच नव्हे तर हॉलिवूड पटाला तोडीस तोड देईल असा विक्रम बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने केलाय. चित्रपट मनोरंजनात्मक नाही, समाज प्रबोधन करणारा आहे, सामाजिक विषयांवर भाष्य करणारा आहे. न्याय आणि स्वातंत्र्याच्या धबडक्यात लपून राहिलेल्या परंतु मनुष्याच्या मानसिक संरचनेवर भाष्य करणारा आहे. एका वाक्यात चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हिंदू मुलींनी दहशतवादी बनवण्यासाठी केल्या जाणाऱ्या मानसिक बळजबरीवर भाष्य करणारा, सत्य कथेवर आधारित असलेला हा चित्रपट. मुद्दा केवळ ब्रेनवॉशचा असला तरीही त्यातून कित्येक सामाजिक कंगोरे उलगडले गेले आहेत. सत्यकथेवर आधारल्यामुळे माणसावर परिणाम करणारे सगळेच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक घटक एकमेकांत सहज गुंफले गेलेत. समाजातील नेहमीच चर्चा होत असणाऱ्या तरीही दुर्लक्षित राहिलेल्या अनेक घटकांना चित्रपटात पुन्हा स्पर्श केलाय. आपली मुलं कोणाच्या संगतीत असतात याचा विचार जेवढा आई बाबा मुलांच्या शालेय वयात करतात तेवढा ती महाविद्यालयात गेल्यावर करत नाहीत. स्वतःची हर तऱ्हेने काळजी घेण्या इतका समंजसपणा मुलींमध्ये नसतो. अशा वेळी घरातून झालेले संस्कार योग्य निर्णय घ्यायला मदत करतात. मुलांमध्ये निर्णय क्षमता येईपर्यंत त्यांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून जे वाट दाखवतात ते आपले घरातून झालेले संस्कार. जेवणापूर्वी बदनी कवळं घेता प्रार्थना आज आपण किती जण म्हणतो, या गोष्टीचा चित्रपटातही उल्लेख आहे. देवदेवतांच्या कथा आपण मुलांना सांगतो पण त्यामागच्या त्यांच्या भावभावना, मनुष्याच्या मर्यादा, देवत्वाचा अर्थ आणि काल्पनिक विश्व याविषयीच्या मुलांमधल्या संकल्पना आणि त्यांनी घेतलेला त्याचा अर्थ आपण कितपत तपासून पाहतो. देवता म्हणजे काय? मनुष्याचीच सगुण रूपे. देवतेला अकल्पिक काल्पनिक रूप देऊन ते देताना आपण त्यांच्याकडून जादूई अपेक्षा करतो. याचाच फायदा कट्टरतावादी समाज मोठ्या प्रमाणावर घेतो. आपल्या पत्नीचे कलेवर घेऊन फिरणारा शंकर महादेव देव कसा होऊ शकतो या आसिफाच्या प्रश्नावर मुली निरुत्तर होतात. गीतांजली म्हणते त्याप्रमाणे तिला आपल्या संस्कृतीविषयी माहिती फार कमी असते. अनादिकालापासून मंदिरे ही समाज प्रबोधन करणाऱ्या संस्था म्हणून बांधली गेली. परकीय आक्रमणांच्या वेळी म्हणूनच मंदिरे सर्वाधिक लक्ष केली गेली. परंतु आज मंदिरात किती हिंदू नियमितपणे जातात? उलट पक्षी ख्रिस्ती धर्मात दर रविवारी आणि लहान मुलांसाठी शनिवारी संध्याकाळी चर्चमध्ये मिस्सासाठी जाणे बंधनकारक असते. इस्लाममध्ये दिवसातील 5 नमाज नियमितपणे करत असाल तरीही शुक्रवारी मशिदीत जाऊनच नमाज पढण्याची सक्ती केली जाते. हे सर्व कशासाठी? आपल्या संस्कृतीची ओळख देण्यासाठी. अर्थात या सर्व विषयांवर हा चित्रपट भाष्य करतो. म्हणून चित्रपटाला विरोध होतो आहे. चित्रपट कोण्या एका गटाच्या विरोधात भाष्य करतो अशी ओरड डाव्यांकडून केली जाते. मात्र हा चित्रपट इसिस विरोधी आहे, इस्लाम विरोधी नाही. या न्यायाने चित्रपटाला विरोध करणारे इसिसचे समर्थक आहेत असेच म्हणावे लागेल. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा आणि आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.